विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडाक्षेत्रात सक्षम करण्यासाठी शालेय स्तरावर विविध खेळ व उपक्रम राबविले जातात. या सर्वांच्या चालता श्रीरामपूर येथील महाले पोद्दार स्कूलच्या माध्यमातून विविध उपक्रम देखील राबविले जातात, ज्यात कराटे प्रशिक्षणाचा देखील समावेश असून श्रीरामपुरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धा घेण्यात आल्या. वर्ल्ड फुनाकोशी शोटोकॉन कराटे संघटनेच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाले पोद्दार शाळेच्या तिसरी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या जितेंद्र स्वप्नील सोनार यानं कराटे फायटिंग क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक तर कराटे काटा क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावून आपल्या शहराचं व शाळेचं नाव राज्यभरात उंचावलंय. त्यामुळे जितेंद्र सोनार या विद्यार्थ्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून सुमारे 200 ते 250 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता, ज्यात गौतम डे यांनी मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केलं आहे. सुवर्ण पदक विजेत्या जितेंद्र सोनार यास महाले प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन महाले, अमोल महाले, प्राचार्य श्वेता दंड तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलंय व शुभेच्छाही दिल्याय. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला आढावा.